सगळ्यांनाच मोठी प्रतीक्षा असलेली नाशिक ते दिल्लीसाठीची राजधानी एक्सप्रेस हिचं मोठ्या थाटात नाशिक क्रोड रेल्वे स्थानकात जंगी स्वागत करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते दिल्ली हजरत निजामुद्दीन या स्थानकांदरम्यान धावणाऱ्या पहिल्या राजधानी एक्सप्रेसचं शनिवारी नाशिक रोड रेल्वे स्थानकात जंगी स्वागत करण्यात आलं. रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या बोग्या आणि आकर्षक रंगसंगती असलेल्या या गाडीचं मोहक रूप डोळ्यांत साठवून घेण्यासाठी प्रवाशांसह नागरिकांची स्थानकात मोठी गर्दी झाली होती. भुसावळचे एसटी असोदेकर या मोटरमननं राजधानीचं प्रथम सारथ्य केलं. गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांनी गाडीचं विधिवत पूजन करत हिरवा झेंडा दाखवून तिला मार्गस्थ केला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, रेल्वे प्रबंधक आर के कुठार, रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक जुबेर पठाण उपस्थित होते. खरं यामुळे आपलं नाशिक जे आहे या अगोदर आपल्याला दिल्लीला जायला 23 ते 24 तास लागायचे, परंतु आता हे फक्त 15 तासामध्येच आपण दिल्लीला पोहोचणार आहोत आणि म्हणून त्यामागे आपल्याला उद्योगाला आणि निश्चितच आपल्या प्रवासी दळणवळणाला निश्चितच एक उत्तम सुविधा आपल्या महाराष्ट्राला या ठिकाणी मिळाली राजधानीच्या माध्यमातून. रेल्वे प्रशासनानं प्रवाशांची मागणी आणि काळाची गरज लक्षात घेऊन मुंबई सीएसटी ते दिल्ली हजरत निजामुद्दीन अशी मध्य रेल्वेच्या मार्गांवरून आठवड्यातून दर बुधवारी व शनिवारी जाणारी राजधानी एक्सप्रेस शनिवारपासूनही सुरू करण्यात आली. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर शनिवारी सायंकाळी तिच्या निर्धारित वेळेला अर्थात 5:45 ती दाखल झाली. स्थानकावर 15 मिनिटं गाडी थांबवून राजधानी एक्सप्रेसच्या चालकाला शुभेच्छाही देण्यात आला. स्वामी समर्थ पीठाच्या महिलांनी स्थानकावर आकर्षक रांगोळी यावेळी काढली होती. गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांनी या पहिल्या गाडीचे चालक असोदेकर यांचं स्वागतही केलं. याप्रसंगी रेल्वेचे असिस्टंट श्याम कुलकर्णी, वाणिज्य विभागाचे कुंदन महापात्रा, सुनील सोनवणे, राजेश फोकणे, नितीश चिडे आदी उपस्थित होते. गाझियाबाद इथून मागवण्यात आलेल्या इंजिनासह ही राजधानी एक्सप्रेस धावणार आहे. ताशी 100 ते 120 किलोमीटर या वेगानं एक्सप्रेसची चाचणी यशस्वी झाली आहे, त्यामुळे सुमारे ताशी 80 ते 90 किलोमीटर या वेगानं एक्सप्रेस धावण्याचं नियोजन करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे भुसावळ जंक्शनला न थांबणारी ही पहिलीच एक्सप्रेस आहे. या गाडीमध्ये प्रथम वातानुकूलित एक बोगी आसनसंख्या 24, द्वितीय वातानुकूलित 3 बोग्या आसनसंख्या 156, अशा प्रकारे जवळजवळ एकूण 12 डबे अशा 756 आसनांसह व्यवस्था करण्यात आली. नाशिक रोड ते हजरत निजामुद्दीन स्थानकापर्यंत प्रथम वातानुकूलितचे 4,670 तर द्वितीय वातानुकूलितचे 2,790 आणि तृतीय वातानुकूलितचे 2,015 रुपये भाडं असणार आहे. त्यामुळे नाशिकपासून दिल्लीपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही एक आनंदाची बाब आहे. रवींद्र जाधव, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.